बुलेटिनच्या सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज येते आहे. बातमी आहे आगीची. वांद्रे स्थानकाजवळ झोपडपट्टीला भीषण आग लागली आहे. अतिक्रमण विरोधी कारवाई सुरू असताना ही आग लागली आहे. अतिक्रमण हटाव मोहीम सुरू असताना सिलेंडरचा स्फोट झाल्यानं ही आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांचे आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. अग्निशमन दलाच्या 12 गाड्या या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अतिक्रमण हटाव मोहीम सुरू होती आणि त्याच दरम्यान कारवाई सुरू असताना सिलेंडरचा अचानक स्फोट झाला आणि ही आग लागली. आता अतिक्रमण दलाचे जवान ही आग विझवण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहेत. अग्निशमन दलाच्या 12 गाड्या आग विझवण्यासाठी घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. वांद्रे स्थानकाजवळची ही घटना आहे. वांद्रे स्थानकाजवळचं अतिक्रमण हटवताना ही घटना घडली आहे. तिथे काही झोपडपट्टी आहे. या झोपडपट्टींवर अतिक्रमण विरोधी कारवाई करत असताना सिलेंडरचा अचानक स्फोट झाला आणि ही आग लागली आहे. आग विझवण्याचं काम सुरू आहे. युद्ध पातळीवर ही आग विझवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. अग्निशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. याबद्दल आणखी माहिती घेण्यासाठी आपले प्रतिनिधी शिवाजी शिंदे आता आपल्यासोबत आहे. शिवाजी, काय अधिक माहिती मिळते? आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश येत आहे का? सौरव, आग आटोक्यात आणण्याचे सातत्याने प्रयत्न केले जातात. अग्निशामक दलाचा मोठा ताफा घटनास्थळी दाखल झालेला आहे आणि आगीवरती नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू करत आहेत. जवळपास 12 फायर इंजन आणि 12 वॉटर टँक या घटनास्थळी पोहोचलेल्या आहेत आणि या आगीवरती नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. परंतु अजूनही या प्रयत्नांना यश आलेले नाही. अजूनही आगीवरती नियंत्रण मिळवलेले नाही. जीवित हानी झालेली आहे की नाही याची अद्याप कोणतीही माहिती मिळाली नाहीये. पण सर्वात महत्वाचं म्हणजे जो बाजू बँड्रा स्टेशन आहे त्याच्या बाजूलाच असणाऱ्या या झोपडपट्टीला आग लागली आहे. एकदम स्टेशन हार्बर लाईन जे ज्या साईडने जातात ते त्या तिकीट काउंटरला तिथपर्यंत ही आग पोहोचली आहे. परंतु रेल्वे वाहतुकीत कुठला परिणाम झाली नसल्याची माहिती तुरतात तरी समोर येते. परंतु जो परिसर आहे तो एकदम ते गजबजलेला आहे. झोपडपट्टी मोठ्या प्रमाणावर आहे. ही पहिली घटना नाहीये सौरव. याच्या आधी सुद्धा बांद्र्यातल्या झोपडपट्टीमध्ये आग लागली. आपण व्हिज्युअलच्या माध्यमातून बघू शकतो की कशा पद्धतीने ही आग आणखी वाढते. आगीचं रौद्ररूप आपण बघतोय. तिथला जो परिसर आहे झोपडपट्टींचा, अनेक जी घरं आहेत झोपडपट्टीमध्ये ती एकमेकांना लागूनच असतात. त्याच्यामुळे जे स्फोट झाल्यानंतर त्या आगीचं जे पसरली आहे ते अनेक तिचं लोण पसरतच चाललंय. त्याच्यावरती नियंत्रण मिळवण्याचा सध्या प्रयत्न केला जातोय. सर्वात महत्वाचं म्हणजे अनधिकृत जे झोपडपट्टी होती, अनधिकृत जे बांधकाम होतं त्याच्या कारवाई करायला महानगरपालिकेचे अधिकारी आणि तिकडे प्रशासन गेलं होतं आणि त्याच दरम्यान ही आग लागली आहे. या संपूर्ण प्रकरणावरती प्रशासन मोठं लक्ष ठेवून आहे आणि अग्निशामक दलाचे जे आपले जवान आहेत ते या आगीवरती नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. सर्व अगदी खरं आहे. पण या आगीच्या घटनेत कुठलीही जीवितहानी झाल्याची माहिती मिळते आहे का? कोणी जखमी झालंय का किंवा काही लोक अडकले आहेत का? नक्कीच ही आगीवरती जीवितहानी झाल्याची तुर्तास अद्याप माहिती मिळालेली नाही आहे सौरभ. परंतु अनेक जी लोक होती जशी जशी आग वाढत गेली तशी तशी लोक बाहेर पळायला सुरुवात झाली. कारण घरात आग लागल्याचं जशी माहिती पडली जी माहिती समोर येते आपल्याला सौरभ, 4 सिलेंडरचा स्फोट झाल्याची माहिती जवळपास समोर येते. त्याच्यानंतर ही आग भडकली आणि ही आग तशीच पसरत पुढे पुढे गेली आणि सगळ्या झोपडपट्टीचा जो परिसर आहे त्या आजूबाजूच्या घरामध्ये त्या घरा परिसरामध्ये ही पसरत गेलं आणि ही आग जो हार्बर रेल्वे बांद्रे पूर्वचं जे रेल्वे तिकीट काउंटर आहे तिथपर्यंत ही आग आलेली आहे. त्या काउंटरला सुद्धा आग लागल्याची माहिती मिळते. परंतु रेल्वे वाहतुकीवर कुठला परिणाम झालेला नाही. सध्या अग्निशामक दलांचं एकच त्यांनी ध्येय घेतलंय की हे संपूर्ण जी आग आहे त्याच्यावरती नियंत्रण मिळवण्याचा सध्या प्रयत्न सुरू आहे. कारण आपण बघू शकतो की हा जो आपण जे दृश्य बघतोय तो बांद्रा रेल्वे स्टेशनचा जो ब्रिज आहे त्या ब्रिजवरून ही सगळे दृश्य आपण बघू शकतो. कशा पद्धतीने बाजूला असलेल्या झोपडपट्टीने ही आग लागली आहे. जवळपास याचं लोन मुंबई बांद्रा रेल्वे स्टेशनच्या जवळच एकदमच लागून असल्यामुळे त्याचं लोन हे पश्चिम महाराष्ट्र रेल्वेची जी वाहतूक आहे तिच्यावरती परिणाम होऊ शकतो. पण तुर्तास अजून तकला कुठलाही परिणाम झालेला नाही. आगीवरती नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. धन्यवाद शिवाजी या सगळ्या माहितीबद्दल. आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. अग्निशमन दलाच्या 12 गाड्या या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग विझवण्यासाठी युद्ध पातळीवर अग्निशमन दलाच्या जवानांकडून प्रयत्न करण्यात येत आहेत.